पुणे शहर आणि परिसरात पुढील सहा दिवस आकाशाची स्थिती अंशतः ढगाळ राहणार आहे त्यामुळे गारठ्यात चढ उतार होण्याची शक्यता आहे दरम्यान विदर्भातील थंडीची लाट अद्यापही कायम असून मराठवाड्यातही तापमानात घट झाल्याने चांगलाच गारठा जाणवतो आहे उत्तरेकडील राज्यातून सध्या थंड वाऱ्याचे प्रवाह राज्याकडे येत आहेत त्यामुळे बहुतांश भागातील किमान तापमानात घट होऊन गारठा वाढला आहे विदर्भात सर्वच ठिकाणी आणि मराठवाड्यात बहुतांश ठिकाणचे किमान तापमानात सरासरीपेक्षा तीन ते पाच अंश सेल्सिअसने घटले आहे त्यामुळे या भागात कडाक्याची थंडी आहे मध्य महाराष्ट्रातील महाबळेश्वर सोलापूर नगर आदी भागात गारठा वाढला आहे पुणे शहर आणि परिसरामध्ये गेल्या आठवड्यापासून रात्रीची थंडी वाढली आहे त्याचप्रमाणे सकाळी धुक्याची स्थिती दिसून येत आहे पुणे वेधशाळेने दिलेल्या अंदाजानुसार आणखी दोन दिवस शहरात सकाळी दाट दाटदुके पडण्याची शक्यता आहे त्यानंतर सोळा जानेवारीपासून आकाशाची स्थिती अंशतः ढगाळ राहणार आहे परिणामी किमान तापमानात चढ उतार होणार आहे सोमवारी शहरात चौदा पॉईंट सहा अंश किमान तर एकोणतीस अंश सेल्सियम कमाल तापमानाची नोंद झाली